नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे ते आज आपण या ठिकाणी ओळखणार आहोत. बघा, मी या ठिकाणी काही उदाहरणं तुम्हाला सांगत आहोत. आता बघा, या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. आपल्याला जो अंशाधिक आहे त्याला सर्कल करायचा आहे. आता अंशाधिक आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्यांना आपण अंशाधिक असं म्हणतो. तर बघा, आता पहिल्या उदाहरणामध्ये 2/3, 4/5 आणि 8/9. तर यामध्ये 2/3 छेद मोठा आहे, 4/5 छेद मोठा आहे आणि या ठिकाणी 8/9 म्हणजे हे जे खालचे उदाहरण जे आहे, 1 नंबरमधले जेवढे उदाहरण आहेत तेवढे सर्व छेदाधिक आहेत. म्हणजे त्यामध्ये अंशाधिक अंशाधिकांचं कोणतंच उदाहरण नाही आहे. बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये 8/5 म्हणजे या ठिकाणी 8 हा अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून या ठिकाणी आपण 8/5 याला सर्कल करत आहोत. त्यानंतर बघा, 12/13 यामध्ये 13 छेद मोठा आहे, तो छेदाधिक आहे. 14/15 यामध्ये सुद्धा 15 हा मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त 8/5 दुसऱ्या नंबरच्या उदाहरणांमध्ये तो एकच उदाहरण अपूर्णांक अंशाधिकाचं आहे. नंबर तीनमध्ये बघा, 16/18 इथेसुद्धा 18 आहे छेद मोठा आहे, 12/13 छेद मोठा आहे, 6/2 6 अंश मोठा आहे, म्हणून हा हे जे उदाहरण आहे हे अंशाधिकांचं आहे. बाकीचे सर्वच्या सर्व उदाहरणं हे छेदाधिक अपूर्णांकांचे आहेत. अशा प्रकारे आपण वर्गीकरण करू शकलो. आता बघा, आपल्याला या ठिकाणी छेद समान असताना यांची बेरीज व वजाबाकी करायची आहेत. या पॉईंटमध्ये आज आपण 3/4 + 5/4 म्हणजे 3/4 आणि 5/4 यांची बेरीज करणार आहोत. आता ह्याचे जे नियम आहेत की जेव्हा छेद समान असतो तेव्हा अंशात जे काही नंबर आहे त्यांची बेरीज करावी लागते. तर बघा, या ठिकाणी आपण सविस्तर मांडून घेऊ. बघा, आता या ठिकाणी छेद जो आहे हा समान आहे, बरोबर आहे, महाच्छेद समान आहे, तर म्हणून आपण या ठिकाणी काय करू, 2 छेदापैकी 1 छेद घेऊ. बघा, 3 आणि 5, त्यानंतर 4 अशी 4. बघा, 3 आणि 5 8 आणि 4 अशी 4. आता हे झालं उत्तर 3/4 + 5/4. तर अशा प्रकारे 3/4 + 5/4 यांची बेरीज आलेली आहे 8/4. आता जर आपण या 8/4 जर शॉर्ट फॉर्म करायचं ठरलं तरीसुद्धा आपल्याला करता येईल. ठीक आहे, चला आता पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. बघा, या ठिकाणी आता 18/2 + 12/2 छेद समान आहे, म्हणून आपण काय करू, दोघांपैकी 1 छेद खाली घेऊ. आता बघा, वर 18 + 12. आता बघा बाळांनो, 18 आणि 12 होतात 30. किती होतात? 30/2. आता जर बघितलं पहिल्या उदाहरणामध्ये 8 हा अंश मोठा होते आहेत की त्यांचे अंश मोठे आहेत, म्हणून आपण त्यांना अंशाधिक पण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 उदाहरणं समजावून घेतली.